अहो दादा, हे व्हायरस कवर कुठे मिळेल? व्हायरस कवर नाही, अश्वमेध रिकवर। व्हायरस चा कर्दन काळ, टोमॅटो, मिरची, भेंडी, वांगी, वेल वर्गीय भाजी पिकाचा शत्रू व्हायरस, ज्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं। कोकडा, घुबडा, चुरडा, मुरडा रोगावर तात्काळ नियंत्रण, अश्वमेध चा रिकवर। लागवडीनंतर पहिल्या महिन्याचाच फवारा आणि व्हायरसची चिंता सोडा। सर्वत्र उपलब्ध। सध्या राज्यामध्ये लंपी या जनावरांच्या रोगानं थैमान घातलंय, तर श्रीगोंदा तालुक्यात देखील आतापर्यंत 14 पशूंना या लंपी रोगाची लागण झाली आहे। त्यातील 7 पशु हे रोगमुक्त झाल्याची माहिती मिळाली आहे। तालुक्यामध्ये एकूण 17 पशुवैद्यकीय दवाखाने असून त्यामध्ये देखील अनेक जागा रिक्त असल्यानं प्रशासनावर कामाचा ताण वाढल्याचं पाहायला मिळतंय। तालुक्यामध्ये एकूण 1,30,491 पशुधन असून यामधील 10,865 पशुधनांना लसीकरण करण्यात आलंय। यापुढे लसीकरणामध्ये कशी वाढ होईल याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर सर्व पशुधनांना लसीकरण केलं जाईल आणि शेतकऱ्यांनी देखील यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्ता गाडे यांनी दिली आहे। राजस्थान राज्यामध्ये जो काही लंपीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच अनुषंगाने आपल्या राज्यामध्ये सुद्धा सुरुवातीच्या कालावधीमध्ये जळगाव, अकोला, पुणे आणि आता आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा लंपी रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। ह्या लंपी रोग हा विषाणूजन्य आजारातला आहे आणि हा आजार जो आहे तो प्रामुख्यानं बाधित जे इन्फेक्टेड म्हणजे बायटिंग फ्लाईज आपण जे म्हणतो चावणारे माशा, गोमाशा, डास यांच्यापासून बाधित जनावराला चावून त्याच माशा ह्या निरोगी जनावराच्या अंगावर बसून चावल्यामुळे याचा हा आजाराचा प्रसार होतो। तर याच्यामध्ये प्रामुख्यानं हा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला गोठा स्वच्छ ठेवावं, गोठ्याचं निर्जंतुकीकरण करावं आणि अशा रोगाच्या संदर्भात आमचे जे सर्व तालुक्यातले पशुवैद्यकीय दवाखाने आहेत या तालुक्यामध्ये एकूण 17 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत। सर्व दवाखान्यामध्ये आमचे पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक हे कार्यरत आहेत। सर्व सेवा ते शेतकऱ्यांना देत आहेत। असे काही शेतकऱ्यांच्या निदर्शाली एखादे लंपी आजाराच्या संदर्भात, लंपी आजार हा प्रामुख्याने आमचे डॉक्टर लोक निदान करतात आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांना जर लक्षणामध्ये प्रामुख्याने जर बघायचं असेल तर याच्यामध्ये तापेचं प्रमाण येतं, त्याच्यानंतर कातडीवर असे गाठी येतात सुरुवातीच्या कालावधीमध्ये छोट्या, नंतर त्या वाढत जातात, जनावरांच्या डोळ्यातनं पाणी येतं, नाकातनं पाणी येतं आणि जसजसं पुढे तुम्ही जाणार जर औषधोपचार जर वेळेत मिळाला नाही आहे तर त्यांना श्वसनाचासुद्धा त्रास होतो। शक्यतो शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही सुरुवातीच्याच कालावधीमध्ये जर तुम्हाला असं काही लक्षण आढळले तर तात्काळ आमच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, त्याला औषधोपचार चालू केला तर ते जनावरं 3 ते 4 दिवसामध्ये बरे होतात। आम्हाला महाराष्ट्राचं मत्स्य व्यवसाय व पशुविज्ञान विद्यापीठ यांच्या मार्गदर्शन सूचनार जे काही औषधाचे प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सुरुवातीच्या सौम्य प्रकरणांमध्ये आम्ही 7 दिवस औषध उपचार करतो, त्याच्यानंतर अतितीव्र जर आजार होत असेल तर त्याच्यामध्ये 10 दिवसापर्यंतसुद्धा आम्ही औषध उपचार करतो आहे आणि ह्या औषध उपचाराला आम्हाला पूर्णपणे त्याचा प्रतिसाद मिळत आहे। सुरुवातीला श्रीगोंदा तालुक्यामध्ये ढोकरा येथे आम्हाला 3 केसेस आढळल्या होत्या, त्या लंपीग्रस्त सदृश असे आम्हाला लक्षणे दिसले होते। तर जरी आम्ही त्याचं नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते ते नमुने आम्हाला ह्या रोगासाठी निरोगी नकारार्थी आले होते, परंतु त्यांची काळजी आणि प्रिकॉशन त्याचा प्रसार होऊ नये म्हणून आम्ही त्या भागातील जवळ 5 किलोमीटर परिसरातील पशुधनाचं हे लसीकरण केलेलं आहे आणि हा आजार प्रामुख्यानं गो वर्ग आणि म्हैस वर्ग ह्या वर्गामध्ये येतील जे काही पशुधन आहे त्याच्यामध्ये येतो आणि म्हशीमध्ये आम्हाला असं काही कुठे लक्षण आढळलेले नाहीत, त्यामुळे शक्यतो बैल आणि आपल्या गाई ह्या जनावरांमध्ये याचा प्रसार हा जास्त आहे। आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 8 EPC कालच्या तारखेपर्यंत 8 EPC झालेले आहेत। त्या EPC मध्ये सुरुवात एकूण 14 बाधित जनावरं होते, 14 बाधित जनावरांपैकी जवळजवळ आमचे 8 जनावरे हे औषधोपचाराने पूर्णपणे बरे झालेले आहेत आणि 6 जनावरं आहेत ते हे औषधाला प्रतिसाद देतात आणि आमच्या पशुधन विकास अधिकारी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने त्याला औषधोपचार चालू आहे आणि लसीकरणाच्या बाबतीत आपण जर रोग प्रतिबंधक उपाययोजना आम्हाला ज्या मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत केंद्र सरकार, आपलं राज्य, पशुसंवर्धन खाते
आणि याच्यामध्ये एकूण आपल्याला ह्या तालुक्यामध्ये 11,000 एवढं लसीकरण आमचं झालेलं आहे. आणि आमचं लसीकरण हे जे ई पी सेंटर आहे त्याच्यामध्ये आमचे पथक स्थापन करून चालू आहे. सध्या सर्वत्र लंपी या आजारानं थैमान घातलंय. या आजारामध्ये जनावरांच्या अंगावर फोड येऊन त्यांची प्रतिकारक क्षमता कमी होते, त्यामुळं चारा खाण्याचं प्रमाण कमी होतं आणि दूध जवळपास 80% कमी होतं. तर माशा आणि कीटकांद्वारे हा आजार इतर जनावरांना होऊ शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी आपला गोठा स्वच्छ ठेवला पाहिजे, कीटकांपासून आणि माशांपासून आपल्या जनावरांचं संरक्षण केलं पाहिजे, असंही पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता गाडे यांनी सांगितलंय. गणेश कवीटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा.